स्वतःला समजतो की मी तुऱ्याचा दादा. हा गाणेकर बुवा स्वतःला समजतो की मी तुऱ्याचा दादा. तुझी भूल आहे आणि हा सामना बघण्यासाठी रसिक जनित फूल आहे. तुझी नाडी भूल आहे. सारे गावात गोंगट, सारे गावात गोंगट झालं. सारे गावात गोंगट झालं. सारे गावात घोंगाट झालं. तोंड रामाचं काळ केलं. कशी याच्यावर आली वेळ. Thank you.
तेव्हा त्याची खरी ताकद कळते. दिला जर का हिसका त्याला त्याची धुंदी चपळते आणि मुलगा झाला वर चढ म्हणून या बापाची जळते. दुसरा एक विषय मंडळी तिची प्रार्थना गायली. खरोखरच परमानंदाची लोक सर्व बसलेले आहेत. त्या परमेश्वरापेक्षा आपण कोणीच मोठं नाही, कारण त्यांनी आपल्या घडवलेला घडवलेलं आहे आणि बुवांना खूप जानकारी आहे ज्ञानाची. मला एवढंच बोलायचं आहे की आपण सर्व बैठकीमध्ये जातो, जय जय रघुवीर समर्थ असं आपण बोलतो सगळेजण. बैठकीत जाणारे अर्धवट बोलत नाही याची देखील मी जाणीव करून देतो. आणि बुवा काय म्हणतात की लाजवायला आलो मी, लाजवायला आपल्याकडे टाइम खूप कमी आहे. ह्या चाली तोडून रसिक बांधवांचा टाइम वेस्ट करणं ह्या आताच्या नवीन पिढीच्या शायरांना हे आवडत नाही. हे बुवा तुमचं पुराणं ते तुमच्या जवळ ठेवा. परंतु मी एक सांगतो, अहो तुम्ही लाजवायला बोलतोय पण मी आज तुमची खरोखर वाजवायला चाललो या ठिकाणी. रायगड जिल्ह्यात रायगड जिल्ह्यात शिले माझ गाव आहे. हे धंदे याने आयुष्यभर केलेले आहे, स्वतःची पोटं भरलेली आहेत, त्याच्या पलीकडे काहीच नाही. म्हणून हा शक्तीतुऱ्याचा जो काय कलगीतुरा जो आपण बोलतो त्याच्यापासून लोक दूर होत चाललेत, मंडळी दूर होत चाललेली आहे, त्याचा विचार करायला पाहिजे. शक्तिवाल्यांची शान आहे.